नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही नाईन मराठी टीव्ही नाईन विशेष या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी त्यांच्या उत्पन्नाचे कागदपत्र दाखवत आता अजित पवारांना त्यांच्या उत्पन्नाचा हिशेब देण्याचं आव्हान दिलंय. अजित पवारांसोबत कोणत्या नेत्याचं वर्षाला किती उत्पन्न आहे याचीही एक आकडेवारी दमान यांनी मांडली आहे. हा सारा वाद का आणि कुठून सुरू झालाय पाहूयात. तुमचे जे काही उद्योग आहेत, जे काही तुम्ही गोरगरिबाच्या जनतेच्या जमिनी लाटलेले आहेत, ती प्रकरणं घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो. तर माझा निरोप ब्राह्मणी श्याम दोघेही तुम्ही आपल्या मालकाला द्या, मी हे सगळे डिटेल्स त्यांना द्यायला तयार आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही सुद्धा त्या चर्चेला यावं. हिम्मत असेल तर त्यांनी महाराष्ट्राला त्यांचा इन्कम कुठून आला याचा स्रोत त्यांनी पण द्यावं. आमचं खुलं आव्हान आहे आणि अट एवढीच आहे की चर्चेमधून पळून जायचं नाही. बिलकुल मी कुठे पळून जाणार नाही, तुमच्या अजित पवारांना सांगा त्यांनी कुठे पळून जाऊ नये. अंजली दमानिया आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ट्विटरवरचा आव्हान प्रति आव्हानांचा सामना आता पत्रकार परिषदांपर्यंत आलाय. राष्ट्रवादीच्या सुरत चव्हाणांनी केलेल्या आरोपानंतर दमानियांनी थेट अजित पवार सुनेत्रा पवारांच्या वार्षिक उत्पन्नाची आकडेवारी दिली. मी हे सगळं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरनं काढून डाउनलोड करून त्याचा चार्ट बनवलाय. एकनाथ शिंदे 2018 पर्यंत वार्षिक उत्पन्न 61 लाख होत. पटेल तुम्हाला, देवेंद्र फडणवीस वार्षिक उत्पन्न 25 लाख रुपये. अजित पवार त्यांनी 2022 पर्यंत 80 लाख रुपये वार्षिक उत्पन्न सांगितले. सुनेत्रा पवार 4 कोटी 22 लाख, म्हणजे अजित पवारांच्या 5 पट सुनेत्रा पवार कमवतात. असो, सुनील तटकरे 28 लाख, म्हणजे महिन्याला 2.5 लाख कमवतात सुनील तटकरे, 2.25 लाख. सुप्रिया सुळे 1 कोटी 78 लाख. उद्धव ठाकरे त्यांनी तर कमालच केली, त्यांनी आत्ता 38 लाख त्यांचं 2018 दाखवत आहेत, पण 2017 वार्षिक उत्पन्न त्यांनी 4,36,000 दाखवले. नाना पटोले 5,37,000. हे कोणाला पटेल? नाना पटोलेंच्या मला वाटतं त्यांच्या लॉन्ड्रीचा बिल सुद्धा 5 लाखाच्या वर असेल, कारण असे जे पांढरे कपडे घालून जे फिरतात ते, हे प्रश्न कोण विचारणार? मी नाही विचारणार तर आणि कोण विचारणार? तुमचं जे उत्पन्नाचा स्रोत आहे तेही आपण घेऊ. अजित दादाशी नंतर भिडू, आधी आमच्याशी तुम्ही भिडा. कारण तुमचे जे काही उद्योग आहेत, जे काही तुम्ही गोरगरिबाच्या जनतेच्या जमिनी लाटलेल्या आहेत, ज्या काही सांताक्रूजच्या प्रकरणात तुम्ही डील केलेली आहे, अनेक तुमची अशी प्रकरणं आहेत, ती प्रकरणं घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही सुद्धा त्या चर्चेला यावं. आमचं खुलं आव्हान आहे आणि अट एवढीच आहे की चर्चेमधून पळून जायचं नाही. हे माझं आत्ताचं कम्प्युटेड स्टेटमेंट आहे. याच्यात या वर्षीचा कर जो मी आणि माझ्या मिस्टरांनी भरला, 2,04,08,451 रुपये हा आम्ही भरलेला कर, म्हणजे इन्कम त्यातनं कर वजा जाता आमचा महिन्याचा इन्कम जवळजवळ 30 लाख रुपये आहे. आणि जर मला कोणी विचारलं तुमच्या इन्कमचं स्रोत काय, हे आहे माझे ITR रिटर्न 20, 21, 22, 23, 24 आणि हे 24, 25 आत्ताचे भरलेले, ज्याच्यात कोणीही बघू शकतं. आपण कुणाच्या तरी रिचार्जवर बोलतो या आरोपांवर धमान यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची संपत्ती, प्रवास खर्चासह साऱ्यांचा तपशील दिला. त्यामुळे आता आव्हानाप्रमाणे अजित पवार गटाचे सुरत चव्हाण कधी उत्तर देणार याची प्रतीक्षा आहे. याबद्दल आम्ही संध्याकाळी 7 पर्यंत सुरत चव्हाणांशी संपर्क साधला असता आपण प्रवासात असून लवकरच यावर पत्रकार परिषद घेणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. या वादाची सुरुवात अजित पवारांवरच्या आरोपांवरून झाली होती. त्या चव्हाणांनी दमानियांसाठी रिचार्ज शब्द वापरल्यानं हा वाद चिघळला. लंडन मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हान देणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका, रिचार्जवर चालणाऱ्या बाई म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे, त्या अंजली दमानियाला मी खुलं आव्हान देतो. 17 तारखेला तुम्ही सांगाल त्या प्लॅटफॉर्मवरती मी तुमच्यासोबत चर्चेला तयार आहे. कारण मागच्या 2 वेळी तुम्ही चर्चेमधून निघून गेलात. अंजली दमानिया, तुम्ही जर खऱ्या समाजसेविका असाल तर तुम्ही माझं आव्हान स्वीकाराल. आणि माझ्यासारख्या लोकांना गप्प करायला सुरत चव्हाण सारखी त्यांनी माणसं पाळून ठेवलेली आहेत, आणि ते काय करतात वाटेल ते आरोप करायचे. त्यांनी काय भाषा काय वापरली, रिचार्ज करणारी बाई, रिचार्जवर चालणारी बाई,
म्हणून मी काल एका टीव्ही चॅनलवर त्यांना विचारलं, तुमच्या बायकोला कोणी म्हणाला रिचार्जवर चालणारी बाई तर तुम्हाला चालेल, तुमच्या मुलीला म्हणाला चालेल, तुमच्या आईला म्हणालेलं चालेल, फालतू माणसं नुसती. आणि त्या पिंक मोठ्या मोठ्या गुलाबी बसेस बघितल्या, त्यांची गुलाबी जॅकेट्स बघते, माझ्या मनात हा नेहमी प्रश्न पडतो, हा पैसा येतो कुठून? जसा अजित पवार गट जेव्हा वेगळा झाला, त्यांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खैराती खिरापतीसारख्या ज्या गाड्या वाटल्या, त्या 40 गाड्या आल्या कुठून? पूर्ण विल्हेवाट लावून ठेवली आहे महाराष्ट्राची. भ्रष्टाचार म्हणजे खिरापतीसारखा वाटतायत पैसा. कोणाचा पैसा आहे तो? माझ्या कराचा पैसा आहे, माझा जीव त्याच्यामुळे जळतो. त्यानंतर काल परवा पुन्हा ट्विटरवर दोघांमध्ये वॉर रंगलं. दबानी यांनी म्हटलं की अजित पवारांचे राम आणि श्याम म्हणजे मिटकरी आणि चव्हाण मी मुंबईत परत आले आहे, तुमच्या मालकांना म्हणजे अजित पवारांना निरोप द्या, उद्या माझा पासपोर्ट आणि उत्पन्नाचा स्रोत व इन्कम टॅक्स रिटर्न्स घेऊन येते, कुठे व कधी दाखवू ते कळवा. येताना आपल्या 10वी-5 अर्थमंत्र्यांनी त्यांचं उत्पन्न कुठून येतं त्याचाही तपशील आणायला सांगा. वेळ कळवली नाही तर दुपारी 4 वाजता मी माझ्या राहत्या घरून प्रेस कॉन्फरन्स घेईन. यावर राष्ट्रवादीचा चव्हाण यांनी उत्तर दिलं होतं, स्वयंघोषित समाजसेविका रिचार्जवर चालणाऱ्या ताई कष्टाच्या पैशानं परदेशातून फिरून भारतात आल्याबद्दल आपलं स्वागत आहे, नुसता पासपोर्ट घेऊन येऊ नका, 5 वर्षात कष्टाच्या पैशानं किती परदेश दौरे केले ते जनतेला दाखवा, तुमच्या पत्रकार परिषदेनंतर तुमचे कारनामे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार. आता धमान यांनी तर त्यांचा संपत्तीचा तपशील, त्याचा स्रोत, त्यावर भरलेला कराचा तपशील मांडलाय. आता सुरत चव्हाण अजित पवारांच्या संपत्तीचा तपशील कधी मांडतात याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.